अवघ्या 25 ते 50 हजार रुपयात बनावट गुणपत्रिका देऊन पदव्यांचा बाजार नाशिकमध्ये मांडला गेलाय. मानव भारती विद्यापीठाच्या नावानं बनावट पदवी देणाऱ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय. क्राईम कॅपिटल नाशिकमध्ये शिक्षणाचाही काळा बाजार. नाशिकमध्ये बोगस पदव्यांचा बाजार. अवघ्या 25 ते 50 हजारात बोगस पदव्या. मूळचे नाशिकचे मात्र सध्या कल्याणमध्ये वास्तव्यास असणारे हे आहेत राजेंद्र सोनवणे. राजेंद्र सोनवणे यांनी मानव भारती विद्यापीठातून 2011 ते 2013 या 3 वर्षांच्या कालावधीत वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. अभ्यासक्रमाची फी म्हणून त्यांनी 35 हजार रुपये भरले. या पदवीच्या जोरावर सोनवणे यांना मुंबईत एके ठिकाणी नोकरीही मिळाली. यावर्षी सोनवणे यांना बढती मिळणार होती. त्यासाठी सोनवणे यांना शैक्षणिक कागदपत्र नव्यानं सादर करण्यास सांगण्यात आलं. त्यात ही कागदपत्र बनावट असल्याचं उघड झालं आणि सोनवणे यांची नोकरी गेली. 30 हजार रुपये फीज भरली यांच्याकडे. त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट एक्झाम झाली. एक्झाम झाल्याच्यानंतर त्यांनी 7 महिन्यामध्ये यांनी मला सर्टिफिकेट इश्यू केले मानव भारती युनिव्हर्सिटीचं. याच्यानंतर मी हे सर्टिफिकेट आमच्या कंपनीला सबमिट केले. सबमिट केल्याच्या नंतर हे बॅकग्राऊंड चेक झालं, एज्युकेशन चेक झाल्याच्यानंतर कंपनीने की हे मला एज्युकेशन चेक तिकडनं एक लेटर इश्यू केला की हे सर्टिफिकेट मी जे सबमिट केलेले हे बोगस सर्टिफिकेट आहे, याचं कुठेही युनिव्हर्सिटी मी नोंद नाही आहे. ताकी त्यांनी मला एवढं पण बजावून सांगितलं की ही युनिव्हर्सिटी फेक नसून ही गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आहे, पण तुमच्या नावाची कुठेही नोंद नाही, तुमचा रोल नंबरसुद्धा कुठेही त्याच्यावर उल्लेख केलेला नाही आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात एका फ्लॅटमध्ये मानव भारती विद्यापीठाचं कार्यालय आहे. या कार्यालयाची जबाबदारी ज्योती पाटील सांभाळत होत्या. कौशल सिंगच्या साथीनं दोघांनी शिक्षणाचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झालाय. दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. परीक्षार्थीला बाजूला बसवून हे दोघं ऑनलाईन परीक्षा देत होते. कला शाखेची पदवी देण्यासाठी 20 ते 25 हजार, वाणिज्यसाठी 30 ते 35 हजार, BSc साठी 35 ते 45 हजार, MBA आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 50 हजाराहून पुढे पैसे उकळले जात असल्याचा आरोप होतोय. मी शहानिशा करण्यासाठी त्या ऑफिसमध्ये गेलो असता त्या ठिकाणी महिला 2 पुरुष बसलेले होते व त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण हॉपीची पाहणी केल्यानंतर आणि सर्टिफिकेटची पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की यांनी नाशिकमध्ये आत्तापर्यंत हजारो युवकांना बोगस ग्रॅज्युएशन कंप्लीट सर्टिफिकेट दिले आहे. त्या कंपनीने याच्याबद्दल चौकशी केली असता हे डॉक्युमेंट्स फेक असल्याचं आढळून आलं. त्याच्यावरून सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यातील मुख्य 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन मुंबई नाका करत आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मानव भारती विद्यापीठाच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात संपर्क साधला जात असून बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या साखळीत कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जातोय. या प्रकरणात बनावट प्रमाणपत्र देणारे दोषी आहेतच, पण शिक्षणाच्या बाजारात पैसे देऊन परीक्षेविना पदवी विकत घेणारेही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं किती तरुणांनी पदवी घेतली आहे, या रॅकेटनं किती जणांना गंडा घातलाय याचा शोध घेतला जातोय. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, या सगळ्या प्रकरणामध्ये 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, मात्र हे रॅकेट किती मोठे आणि यामध्ये फसवण्यात आलेल्यांची संख्या कितीवर असू शकते काय सांगा. हेमाली, गेल्या 2 ते 3 दिवसापासून नाशिक शहरामध्ये हा मुद्दा चर्चेला जातोय, गाजतोय. काल सायंकाळी उशिरा या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांना आज अटक दाखवली आणि न्यायालयामध्ये हजर केलं होतं. मुद्दा इथपर्यंतच राहत नाही आहे, तर ही संपूर्ण यंत्रणा ही कशा पद्धतीने भ्रष्ट कारभार करते आणि शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे हे यावरनं सिद्ध होत आहे. हे जे विद्यार्थी आहेत यांनी जी माहिती आपल्याला आतापर्यंत पोलिसांकडनं मिळते त्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी स्वतः परीक्षा दिलेलीच नाही आहे, तर हे जे काही एजंट होते त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेपर हा आधीच त्यांना उत्तरं माहिती असायची, त्या ऑनलाईन पेपरच्या माध्यमातून त्यांनी परीक्षा दिलेली आहेत. आणि त्यांचे जे पासिंगचे मार्क बघितले तर जेवढे पास होण्यासाठी साधारणतः 35 किंवा 40 मार्क लागतात त्याच्यापेक्षा 5 ते 10 मार्क्स त्यांना जास्त होते. म्हणजे फारशी काही मार्कांमध्ये फार मोठ्या फरकाने ते पास झालेत अशातला भाग नाही.
नाही आहे, केवळ यांना एक सर्टिफिकेट पाहिजे होतं. ह्या विद्यापीठामध्ये असे लोक शिक्षण घेत आहेत जे कुठे ना कुठे जॉब करतायत, काम करतायत, पण त्यांना एका सर्टिफिकेटची आवश्यकता असते प्रमोशनसाठी किंवा आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी. त्यातलाच हा प्रकार उघडकीस आलेला आहे. आणि जेवढे जबाबदार आपण जसं म्हणतोय की हे कारभार जो आहे तो चुकीचा आहेच, याच्यामध्ये दिल्लीपासून ते मुंबईपासून ते नाशिकपर्यंत अशी एक मोठी साखळी असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. त्या पद्धतीने पोलिसांनी तपास देखील सुरू केलेला आहे. मात्र जे जे विद्यार्थी इथून पास झालेले आहेत त्या प्रत्येकाची आता चौकशी करणं हे जास्त क्रमप्राप्त ठरतंय, कारण त्यांनी खरंच परीक्षा दिली होती का, आणि जर दिली होती तर त्यांनी किती पैसे दिले होते. त्यामुळे हा विषय इथपर्यंत थांबत नाही, मोठी व्याप्ती याला भविष्यामध्ये समोर येणार आहे. नक्की, धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.